जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत गेल्या 4-5 वर्षापासून बिबट्यांचा जो धुमाकूळ आपण पाहतोय तो पाहता जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, विशेष करून जुन्नर आणि शिरूर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा प्रादुर्भाव आहे. सर्व शेतकरी बांधवांचं जीवन एक अर्थानं वैवी झालेलं आहे. काही ना काही दुर्घटना कधी मनुष्यहानी कधी पशुधन हानी या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. गेल्या महिन्याभरामध्ये या सगळ्या गोष्टींचा एक उच्चंग गाठला गेला. एका महिन्यामध्ये 5 मनुष्यवध झाले आणि आता म्हणून जुन्नर तालुक्यातली जनता एका दृष्टीने घाबरली आणि हादरली. आणि या सगळ्यांचं नेतृत्व करण्यासाठी बिबट या विषयावर सातत्याने आघाडीवर असणार माजी आमदार शिरोदादा सोनवणे यांनी पुढाकार घेतला आणि कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसले. मी पाहतो इथं महिला भगिनी आहेत. मी काही यूट्यूबवर पाहिले, काही महिला आली आणि रडून टाव पडून तिनं सांगितलं की माझा आमचे 25 लाख रुपये घ्या आणि आमचा मुलगा परत द्या. हे सगळं चित्र पाहता खूप भयावह चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. एकंदरीत मी सूत्राकडून माहिती घेतली असता भारतामध्ये सर्वाधिक जास्त बिबटे हे आपल्या जुन्नर परिक्षेत्रामध्ये आहे. अंदाजे 450 ते 500. संपूर्ण भारतामध्ये बिबट्याची संख्या 6,500 ते 7,000 आहे आणि सर्वाधिक जास्त बिबट्याची संख्या असलेलं हे आपलं क्षेत्र आहे. सरकारकडनं मग कुठलंही सरकार असो, म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी त्या फरकात मी जात नाही, पण सरकारचं सातत्यानं त्या विषयाकडं दुर्लक्ष आहे. हल्ली तर ही संख्या जास्त वाढायला लागली. जशी बिबट्याची संख्या वाढायला लागली तशी मृतांची संख्या वाढायला. एक स्टॅटिस्टिक जर सांगायचं झालं तर आपल्या जुन्नर परिक्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 22 मनुष्यवध झाले. 22 त्यातले फक्त गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्याकडची संख्या जवळजवळ 5 आहे 22 पैकी. म्हणजे किती वेगानं मनुष्यहानी होते याची सरकारनं दखल घ्यायला पाहिजे होती, प्रशासनानं दखल घ्यायला पाहिजे होती. प्रशासन त्यांची काय बाजू मांडली माहिती नाही, त्यांची काहीतरी पत्रकार परिषद होती, पण काही जरी झालं तरी ह्या खात्याचे ह्या विभागाचे प्रमुख म्हणून अमोल सातपुते यांची जबाबदारी आहे. सरकारची जबाबदारी जरी असली तर त्यांच्यावर जबाबदारी दिली तर सातपुतेंनी त्यांच्या कर्तव्यामध्ये कशा प्रकारे दिरंगाई केली की नाही केली हे त्यांचं खातं बघून घेईल. पण मी उद्या संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्याशी बोलणं झालं, त्यांना भेटणार आहे, आपल्या भागातल्या जनतेच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार आहे. विशेष करून त्या शरददादांनी दिलेल्या 8 मागण्या ह्या प्रमुख मागण्या सगळ्या रास्त आहेत. ह्या सगळ्या मागण्या त्यांच्याकडे मांडून परवाच्या दिवशी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर माझी बैठक आहे. या विषयावर 2 गोष्टी याच्यात प्रामुख्यानं आहे. बिबट निवारा केंद्र यासाठी आपण जी जागा अनेक वर्ष शरददादा असेल, मी असेल, अतुल गेंदे असेल, सगळे त्यांच्या म्हणण्यानुसार जागा ताब्यात आल्यासारखी आहे, ताब्यात आलेली आहे. परंतु ते केंद्र स्थापित करण्यासाठी त्यांना अजून 1-1.5 वर्ष जाईल. तो कालावधी मला वाटतं खूप जास्त आहे. जागा जर आलेली आहे मग तुम्हाला जागा सपाट करून त्या ठिकाणी फक्त पिंजरेच बसवायचे. सध्या त्यासाठी वेळ जायला नको आहे.
शासनानं याच्यासाठी गांभीर्यानं बघितलं पाहिजे, त्याचा सुद्धा मी पाठपुरावा करणार. दुसरं, बिबट्यांची नसबंदी हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठी मागणी जरी केलेली असली तरी दुर्दैवाने ती मागणी अजून कुठंच कुठल्याच केंद्रामध्ये कुठल्याच राज्यामध्ये मंजूर झालेली नाही. स्टेट लेवल एक कमिटी असते, त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. त्यांना मी विनंती करणार की आपण आपल्याकडनं हे प्रपोजल सँक्शन करून वर पाठवलं तर त्याला सेंट्रल झू ऑथॉरिटी पण आहे आणि वन खातं केंद्राचं, त्यांच्याकडनं ती जी परवानगी लागेल त्याला वेळ जाईलच खरं, पण ते कमीत कमी वेळात कसं त्या गोष्टी मंजूर करून आणायच्या त्यासाठी मी सुद्धा पुढाकार घेईन. माझ्याबरोबर आशाताई असतील, आपली विनके असतील, शरददा सर, आम्ही सगळेजण मिळून हा प्रश्न लवकर सुटला तर बरीशी आपलं जे म्हणणं आहे त्याच्यावर नक्कीच मान्य होईल असं वाटतं आहे. कारण जागा मोठी आहे, नसबंदी जर झाली तर त्याला, कारण सुरुवातीला ती संख्या कमी होती बिबट्यांची, गेल्या 10 वर्षामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ 300 पटीने वाढ झालेली आहे. आता एवढी 3 पटीनं वाढ झालेली आहे, तर 3 पटीनं वाढ झालेली आहे तर ती नसबंदी करून ती संख्या कमी झाली पाहिजे, वाढ कमी झाली पाहिजे. तसंही आपल्या जुन्नर परिक्षेत्रामध्ये गेल्या 6 वर्षात जवळजवळ 225 बिबट्यांचा मृत्यू झालेला आहे. 110 बिबटे अपघातानं कुणाच्या गाडीला धक्का लागून किंवा विहिरीमध्ये पडून 110 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे आणि 115 बिबटे हे साधारण वयोमानानं किंवा नैसर्गिक मृत्यूनं 225 कमी झाले, पण वाढे तेवढी झालेली 6 वर्षात. तर यासाठी शरददादा सोनवणे यांनी जी पुढाकार घेतलेला आहे तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय खुशनावा जरी असला तरी आम्ही सगळेजण, ज्याच्यामध्ये शरददादा हे प्रतिनिधी, सगळ्यांचा प्रतिनिधी जरी असला तरी आम्ही सगळेजण या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा, या मागण्या रास्त आहे आणि सगळेजण आम्ही पूर्ण ताकदीनं त्या मागण्या पूर्ण करून देण्यासाठी सरकारकडं पाठपुरावा करू. मी वरिष्ठ अधिकाऱ्याशी मंत्रालयात बोललो असता त्यांचं म्हणणं आहे की इकडनं जर आपण मागणी केली, एक 10-12 ठिकाणी कॅम्प्स अधिकाऱ्यांचे, त्याला ॲडिशनल अधिकाऱ्यांची गरज लागेल, स्टाफची गरज लागेल, जो स्टाफ आता इथं तेवढा पुरेसा नाही आहे. 10 ठिकाणी जिथं विपद प्रवण क्षेत्र आहे त्या ठिकाणी कॅम्प तयार करायचे. 200 लोकांचा जर स्टाफ बिबटचा त्रास कमी होण्यासाठी मिळाला काही काळासाठी डिप्युटेशनवर, तर नवीन भरती सरकारला मान्य नाही, परंतु फुल करून बाकीकडनं काही स्टाफ मागवायचा आणि वर्षा 6 महिन्यासाठी इथं जर डिप्यूट केले आणि त्यांना 10 ठिकाणी कॅम्प्स करून रात्रीचा गस्त घालण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात बिबटवर नियंत्रण येईल, असा सुद्धा केंद्र मंत्रालयामध्ये विचार चालू आहे. एका दृष्टीने तो सुद्धा आम्ही पाठपुरावा करू. राहिला प्रश्न निवारा केंद्र, निवारा केंद्र लवकर झालं तर साधारण तातडीनं 200 आसपास बिबटची सुव्यवस्था पहिल्या टप्प्यात होईल अशा प्रकारचं सरकारचं नियोजन आहे आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही नक्कीच पाठपुरावा घेऊ. तसंही ही राष्ट्रीय आपत्ती येत आहे, त्याला काय आचारसंहितेची अडचण कुठल्याही प्रकारे यायला कारण नाही, काही गरज नाही. काल परवा मुख्यमंत्र्यांनी 4-5 मंत्र्यांबरोबर सचिवांबरोबर बैठक घेतलीच होती मंत्रालयामध्ये, कालचीच गोष्ट आहे. आणि हा विषय अतिशय आयरणीवरचा विषय आहे, गंभीर विषय आहे, लोकांच्या जीवनहानीचा विषय आहे. त्यामुळं लवकरात लवकर सरकारला मी विनंती करेल की सचिव स्तरावर बैठक घेऊन त्या ठिकाणी हा विषय इथल्या काही स्थानिक ग्रामस्थांना त्या बैठकीमध्ये बोलवावं आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा
निवडीच्या ठिकाणी मी विनंती करतो आणि हा हे उपोषण जे आहे त्या उपोषणाला आम्ही सगळेजण एकत्रित आहोत. एक दिलानं आम्ही हे उपोषण लढू आणि सरकारला भाग पाडू की याच्यावर बोलू. धन्यवाद.